पुनीत पालन ग्रुप प्रस्तुत प्रभात आळंदी दर्शन, सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे बंधू आणि सुप्रीम रियालिटी। इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची। संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी असलेले आळंदी हे गाव राज्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। तीर्थक्षेत्र आळंदी हे ठिकाण पुणे जिल्ह्याच्या मध्यभागी पुणे शहराच्या उत्तरेस 22 किलोमीटर, राजगुरुनगर पासून दक्षिणेस 19 किलोमीटर, चिंचवड पासून 21 किलोमीटर तर देहू पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे। आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा, कार्तिकी एकादशी, माऊलींचा समाधी सोहळा यासाठी लाखो भाविक आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी येतात। तसेच इतर एकादशी आणि सुट्टीच्या दिवशीही भाविकांची येथे मोठी गर्दी होत असते। आळंदीला आल्यानंतर माऊली मंदिरासह भाविक इतर धार्मिक स्थळांना देखील भेट देत असतात। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर हे धार्मिक ठिकाण पाहणार आहोत। अनेक भाविक हे आपल्या वैयक्तिक वाहनातून आळंदीला येतात तर काही जण पुण्यातून PMT ने येतात। खासगी गाडीने आल्यास चाकण चौक परिसरात नगर परिषदेची पार्किंग आहे। येथे गाडी पार्क करून थोड्या अंतरावर माऊलींचं मंदिर आहे। मंदिराजवळ येताच भव्य महाद्वार समोर दिसतं। महाद्वारातून प्रवेश करताना पहिली पायरी ही पितळ धातूने मढवलेली दिसते, त्यावर श्री गुरु हैबत बाबा पायरी असं लिहिलेलं आहे। पंढरपुरात ज्याप्रमाणे संत नामदेव पायरी आहे, त्याचप्रमाणे आळंदीत हैबत बाबा पायरी आहे। या पायरीखाली हैबत बाबा यांची समाधी आहे। मंदिरात प्रवेश करताच समोर कासव दिसते, त्यापुढे भव्य वीणा मंडप दिसतो। वीणा मंडपाच्या पुढे कारंजी मंडप, पंखा मंडप आणि पुढे समाधी मंदिर आहे। मंदिरात होणारे भजन कीर्तन वीणा मंडपात होत असतात। वीणा मंडपातून बाहेर येताच समोर गरुड आणि हनुमंताचं छोटं मंदिर आहे। मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना डाव्या बाजूला हैबत बाबा यांचे समाधी मंदिर आहे। हैबत बाबाचे दर्शन घेऊन बाहेर येताच पुढे संत एकनाथ पार आहे। त्याच्या पाठीमागे दर्शन बारी आहे, मात्र ज्यावेळी भाविक जास्त असतात तेव्हा गांधीवाड्यातून दर्शन बारी सुरू होते। एकनाथ पारच्या पुढे येताच उजव्या बाजूला गणेश मंदिर आहे। मंदिराला प्रदक्षिणा करताना डाव्या बाजूला ओवरी आहेत, येथे भाविक विश्रांती घेतात। पुढे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बहीण मुक्ताई यांचं मंदिर आहे। त्यांच्या मंदिरापुढेच संत ज्ञानेश्वर महाराज यांचे काही चित्र आहेत। त्याच्या बाजूला सिद्धेश्वराचं मंदिर आहे। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी। तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। मंदिरापुढे नंदी आहे असं सांगितलं जातं की या नंदीच्या खालून माऊली समाधी घेण्यासाठी विवरात गेले। सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन पुढे जाताना पिंपळचा पार आहे। त्यानंतर लगेच उजव्या बाजूला अजान वृक्षाची बाग दिसते। या अजान वृक्षाखाली भाविक ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण करत बसल्याचं दिसतं। या वृक्षाखाली ज्ञानेश्वरी पारायण केल्याने ज्ञान प्राप्त होतं अशी भाविकांची श्रद्धा आहे। अजान वृक्षाचे दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर चांदीची पालखी आणि विठ्ठल रुक्मिणीचे छोटं मंदिर आहे। याच पालखीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आषाढी वारीसाठी पंढरपूरला नेल्या जातात। पालखीचं दर्शन घेऊन पुढे येताच सुवर्ण पिंपळाचा पार दिसतो। संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठल पंत हे जेव्हा संसार सोडून संन्यास घेऊन काशीला गेले होते तेव्हा ते परत यावे म्हणून माऊलींची आई रुक्मिणी यांनी या पिंपळाला 1.25 लक्ष प्रदक्षिणा घातल्याचं सांगितलं जातं। सुवर्ण पिंपळाच्या दर्शनानंतर पुन्हा समोर वीणा मंडप दिसतो आणि मंदिर प्रदक्षिणा पूर्ण होते। या देऊळ वाड्याला एकूण 4 दरवाजे आहेत। उत्तरेला महाद्वार, पूर्वेला गणेश दरवाजा आणि हनुमान दरवाजा तर पश्चिमेला पाण दरवाजा आहे।